1970 दशकात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ सुरू होती. वेगवेगळी आंदोलनं झाली, युद्ध झालं, इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, राज्यात काँग्रेसची सत्ता गेली, पुन्हा आली, अनेक गोष्टी घडल्या. याच दशकात मराठवाड्यात एक महत्त्वाचा मुद्दा धगधगत होता, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा. औरंगाबादशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खास नातं होतं. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मिलिंद कॉलेज यांच्यासारख्या संस्थांमधना बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि इथल्या तरुणांचं हैदराबादवरचं अवलंबित्व कमी केलं. 1970 दशकात राज्यात दलित चळवळीसुद्धा जोर पकडत होत्या. एक नवी राजकीय, शैक्षणिक, राजकीय चेतना इथल्या दलित समाजाला यायला लागली होती. मराठवाड्याशी आंबेडकरांच्या असलेल्या नात्यामुळे कृतज्ञता म्हणून इथल्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं जावं अशी मागणी याच काळात व्हायला लागली. हा नामांतराचा लढा जवळपास 1.5 दशक चालला आणि 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला आणि या वादावर पडदा पडला. मी सिद्धनाथ गानू आज आपण याच संघर्षाची गोष्ट ऐकणार आहोत. 1974 जून महिन्यात नामांतराची पहिली मागणी केली गेली. मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाने मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना पत्र लिहून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकरांचं नाव द्यावं अशी मागणी केली. 3 वर्षांनंतर 1977 दलित पॅन्थरने सार्वजनिकरित्या मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी मागणी केली. दलित पॅन्थरच्या या मागणीनंतर लगेचच औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय विद्यार्थी आणि युवक संघटनांनी एकत्र येत एका विद्यार्थी कृती समितीची स्थापना केली. या समितीने मोर्चे काढले, कॉलेज बंद आंदोलनं केली, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मागणीसाठी त्यांनी पाठिंबा गोळा करायला सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीने सुद्धा 1977 नामांतराच्या ठरावाला पाठिंबा देणारा प्रस्ताव एकमुखाने मान्य केला. पण या काळात इतरही काही मागण्या पुढे यायला लागल्या होत्या. मराठवाडा विद्यापीठाला मौलाना आझादांचं नाव देण्याची मागणी झाली, स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव द्या अशीसुद्धा मागणी पुढे आली. दुसरीकडे नामांतराला विरोध करणाऱ्या लोकांचा जोरसुद्धा वाढत होता. नामांतर विरोधी विद्यार्थ्यांनीसुद्धा मोर्चे काढले. विद्यार्थी कृती समितीने महाराष्ट्र शासनाची प्रेतयात्रासुद्धा काढली. मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नामांतराला पाठिंबा देणारे आणि नामांतराला विरोध करणारे असे गट आक्रमक होत होते. मोर्चे, सभा या सगळ्याला वेग येत होता. आता मराठवाड्यात हे सगळं सुरू असताना तिकडे मुंबईत काय घडत होतं? इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्या संयुक्त सरकारचे नेते म्हणून वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते. पण या सरकारमध्ये सुद्धा अनेक कुरबुरी सुरू होत्या. मराठवाड्यात आंदोलन तापत असताना मुख्यमंत्र्यांनी नामांतराच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काही नेत्यांना मराठवाड्यातनं मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं. या बैठकीला गंगाधर गाडे, गोविंदभाई श्रॉफ, प्रीतकुमार शेगावकर, बजरंगलाल शर्मा यांच्यासारखे नेते होते. 1977 साल संपेपर्यंत मराठवाड्यात दोन्ही बाजूने जोरदार निदर्शनं आणि मोर्चे सुरूच राहिले. पुढच्या वर्षात येऊया. 1978 मार्च महिन्यात राज्यात नेतृत्वाचा खांदेपालट झाला. शरद पवार आपल्या समर्थक आमदारांचा गट घेऊन वसंतदादा सरकारमधना बाहेर पडले आणि वसंतदादा पाटलांचं सरकार उण्यापुऱ्या 2.5 वर्षात गडगडलं. मार्च महिन्यात सत्तेवर आलेल्या शरद पवारांनी या प्रकरणात पुढाकार घेतला आणि जुलै महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत करून घेतला. 27 जुलै 1978 नामांतराचा ठराव महाराष्ट्रात संमत झाला खरा, पण यानंतर मराठवाड्याने पाहिला तो अभूतपूर्व हिंसाचार. नामांतरावर मराठवाड्यात प्रतिक्रिया उमटली जातीय दंगलींच्या रूपात. मालमत्तेची जाळपोळ झाली, हिंसाचार झाला, महिलांवर अत्याचाराच्या घटनासुद्धा घडल्या. नामांतराला विरोध हा अनेक स्तरांमधना होत होता आणि त्याला जातीय रंग चढत होता. नामांतराला विरोध झाला तो दलित पॅन्थरच्या एका गटाकडनंसुद्धा. दलित पॅन्थरचे नेते प्राध्यापक अरुण कांबळे यांनी निर्भेळ नामांतर झालं नाही म्हणून या ठरावाचा निषेध केला. नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाडा जवळपास 1.5 वर्ष धगधगत होता. ही होती 1970 अखेर. आता येऊया थेट 1990 दशकात. या दशकाच्या सुरुवातीलाच शरद पवार केंद्रातना पुन्हा महाराष्ट्रात आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1993 राज्याची सूत्रं हातात घेतलेल्या पवारांनी 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार ठराव प्रत्यक्षात आणला. आता आठवून बघा, 1978 पहिल्यांदा संमत झालेला हा ठराव प्रत्यक्षात यायला तब्बल 16 वर्ष लागली.
14 जानेवारी हा दिवस आजसुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात नामविस्तार दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराची ही गोष्ट होती. या संदर्भात आणखीन सविस्तर वाचण्यासाठी आणि मुळात हे आंदोलन का उभं राहिलं, त्याच्यामागचे राजकीय सामाजिक संदर्भ काय होते, यासाठी bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटवरचे लेख तुम्ही वाचू शकता. असे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून आमचं फेसबुक पेज लाईक करायला, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि अर्थातच बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.